नमस्कार, मी सौ पल्लवी प्रफुल्ल जवळेकर, डॉक्टर शुभदा खटावकर माझी बहीण यांनी करुण रसात लिहिलेल्या कवितेचं वाचन मी करणार आहे. एक दिवा लावताना उजळलेला प्रकाश किरण थेट अंतरंगात पोहोचला. एक दिवा लावताना उजळलेला प्रकाश किरण थेट अंतरंगात पोहोचला आणि तेथे आई असा निनाद उमटला. म्हणतात की देव स्वतः खाली येऊ शकत नाही. म्हणूनच त्याने पाठवली माझ्यासाठी प्रेमळ आई. स्व उद्रात धारण करून तिनं केलं माझं पालन पोषण. परिस्थितीच्या आणि माझ्याही लाथा ससून केलं कर्तव्य पालन. माझा बालचंद्र कलाकलांनी स्वजीवापेक्षाही जपून वाढवला. आणि पौर्णिमेच्या लख चांदण्यात जन्माला घालताना तिने माझ्या असह्य कळांचा अंधार सोसला. नऊ महिने ओझ वाहून ती जराशी नाही शिणली. माझा अंकुर भरभरून वाढावा म्हणून दुःख लपून हसत राहिली. जन्मताच मी रडलो पण याचं गम्य कधीच कुणाला नाही कळलं. खरे तर आईच्या वेदनांचं दुःख त्या क्षणी असह्य झालं. म्हणूनच मी आईसाठी रडलो. जन्माआधी व नंतरही संस्काराचा असीम बॅलन्स तिने माझ्या बुद्धीत त्या बँकेत भरला. त्यामुळे आयुष्यभर भरला खऱ्या श्रीमंतीचा तोरा ऐटीत मिळत आला. पृथ्वीवरच्या कोणत्याही बँकेत अशी ठेव नाही की जिने परतफेड होईल तिच्या कर्जाची. पण आज अंतःकरण दुःखी आहे, कारण अशा अगणित मातांना वाट दाखवलं आहे वृद्धाश्रमाची. मदर डेस असतोय वृत्तपत्रे आणि टी व्ही चॅनल्सवर. मोठ्या झोकात, पण वेळ नाही कुणाच्याही सोनेरी घड्याळात. मी मात्र झालोय माझ्या आईची आई. जपतोय तिचं बाल्य हट्टी वृद्धपणातही. तिची सेवा हाच धर्म, हेच वर्म, हेच कर्म. म्हणून एक दिवा लावताना अंतरंगात आई हा निनाद उमटला. आणि दिव्याच्या प्रकाशात मनाचा कोपरा न कोपरा उजळून निघाला. नमस्कार.